एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल शेंडेगाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे या शाळेमध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भातसानगर बाजारपेठेतून प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देऊन परिसर दुमदुमून टाकला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री झिपावीर उपस्थित होते, तर मार्गदर्शक म्हणून शाळेचे शिक्षक श्री पुनाजी सूर्यवंशी सर हे उपस्थित होते. अध्यक्ष श्री झिपावीर यांनी आदिवासींना आपली संस्कृती रूढी परंपरा याची जोपासना करणे काळाची गरज असल्याचे नमूद केले. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत चमकून देशाची सेवा करावी असेही नमूद केले. तर पुणाजी सूर्यवंशी सर यांनी आदिवासी दिन का साजरा केला जातो व संविधानात आदिवासींसाठी स्वतंत्र परिशिष्ट नमूद करण्यात आलेले आहेत व त्यांच्या विकासासाठी शासन विविध योजना निर्माण करत आहेत, एकलव्य शाळा हा त्याचाच एक भाग असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. आदिवासी हाच मूल निवासी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रभारी प्राचार्य श्री कुबेर कोळेकर हे उपस्थित होते. शाळेच्या मुला मुलींनी आदिवासी नृत्य नाटक यांचे सादरीकरण केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमात शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा रूपा वेहले व सर्व सदस्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती जायगावकर व मधु मॅडम यांनी केले. आभार प्रदर्शन श्री निलेश चिंचोळीकर सर यांनी मानले. कार्यक्रमात शाळेचे प्राचार्य श्री अरुण मस्कर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ब्युरो रिपोर्ट, लोक हिंदू वृत्तवाहिनी. उठे मुश्किल भले मौसम मिले बढ़ते कदम न रुक पाएंगे कोई रोक सके तो रोक ले आभास है विश्वास है जन जन में मन की आस है अब तोड़ ना सके कोई हमें ये हाथ से जुड़ते हाथ है हम दिल की सुनकर निकले हैं.